ठाकरे गटाकडून साताऱ्यात बजाज फायनान्स ऑफिसची तोडफोड, वसुलीमुळे महिलेनं आत्महत्या केल्याचा आरोप। मव्यानं 2.5 वर्षात काय केलं दाखवा, शिंदेंचं ठाकरेंना आव्हान, समोरासमोर बसून चर्चा करू मी तयार, आदित्य ठाकरेंचं उत्तर। नरहरी झिरवाळ यांचा दिंडोरीत सत्कार, धनगर आरक्षणाविरोधात आवाज उठवल्याबद्दल फलकावरती समाज रक्षक असा उल्लेख। वरळीतील नागरिकांसोबत आज शिवतीर्थावरती बैठक, वरळीतील विविध प्रश्नांवरती राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक। राज्यपाल नियुक्त आमदारांवरील सुनावणी संपली, मुंबई हायकोर्ट 23 ऑक्टोबरला देणार निकाल। महायुतीची पहिली यादी दसऱ्याच्या मुहूर्तावर, तिन्ही पक्षांची एकत्रित यादी जाहीर होणार, तिढा असलेल्या जागांवरती दिल्लीत निर्णय। देवा भाऊ जो बोलता है वो करता है, मंगळवेढ्यात फडणवीसांची डायलॉग बाजी। तिसऱ्या दिवशी इच्छुकांच्या पवारांकडून मुलाखती सुरू, पुण्याच्या निसर्ग कार्यालयात उत्तर महाराष्ट्रातील इच्छुकांची गर्दी। शरद पवार हे आमचे बीड बॉस, राष्ट्रवादीत प्रवेश करताच हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया। रामराजे निंबाळकरांशी अजित पवार चर्चा करणार, निंबाळकरांनी साताऱ्यातील कार्यक्रमाला दांडी मारल्यानंतर अजित पवारांचं विधान। लोणंदमध्ये अजित पवारांच्या कार्यक्रमस्थळी बॅनर वॉर, नळ योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमस्थळासमोरच बॅनरबाजी, निश्चय तडजोड नाही असं बॅनरवर लिहिल्यानं राजकीय चर्चांना उधाण। प्रकाश शेंडगेंकडून मंत्रालयात उड्या मारण्याचा इशारा, धनगर आरक्षणाचा अहवाल सरकारनं न स्वीकारल्यास संरक्षक जाळीवरती उडी मारण्याचा इशारा। शिक्षकांच्या मागणीसाठी आमदार सत्यजित तांबेंचं आंदोलन, गांधी पुतळ्याजवळ शिक्षकांच्या मागण्यांसाठी उपोषण।